मेट्रोच्या संदर्भात सुद्धा महामेट्रोचे अधिकारी यांच्या समेत बैठक झाली. महामेट्रोचे प्रमुख, दोन्ही महापालिकांचे प्रमुख, विभागीय आयुक्त अशी बैठक आज महामेट्रोच्या कार्यालयामध्ये झाली. जे दोन मार्ग आता सुरू आहे त्याच्यातला एक मार्ग आता पूर्ण झाला, त्याचं एक स्टेशनचं काम जे राहिलंय येरवड्याचं ते काम आता पुढच्या काही दिवसात पूर्ण ते चालू होत आहे. आणि सगळ्यात दुसऱ्या मार्गाचा जो एक टप्पा राहिलाय तो सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटचा जो 3.6 किलोमीटर अंतर असलेला जो काही भुयारी मार्गाचा आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करणार असं त्यांच्या वतीनं आज सांगण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये जी काही स्टेशन आहे ते एक स्टेशन बाकी राहील मंडईतलं, त्यात काही छोटे छोटे काही अडचणी आहेत पण ते सुद्धा जसं येरवड्याचं आता नंतर सुरू होतं तसं ते स्टेशन नंतर सुरू होईल, पण मार्ग सुरू होत आहे तो ऑगस्ट मध्ये सुरू करण्याचा आज त्यांनी त्या बैठकीमध्ये सांगितलं. त्यामुळे ऑगस्ट मध्ये हा एक मार्ग, त्यामुळे तो 100% मार्ग तो सुद्धा पूर्ण होईल. याशिवाय जे काही एक्सटेन्शनचे मार्ग होते, निगडी ते पीसीएमसी होतं, स्वारगेट ते कात्रज होतं, आता याच्यामध्ये सुद्धा हा याच्यामध्ये ही काही मान्यतेचे जे विषय होते पीआयबीकडून कॅबिनेटची मान्यता मिळण्यासाठी म्हणून प्रस्ताव सादर झाले होते. आचारसंहितेच्या काळात साधारणतः ते थोडे मागे राहिले असतील, पण मी त्यांना असं म्हणालो की कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर हा विषय आणून आज स्वारगेट ते कात्रज आणि निगडी ते पीसीएमसी म्हणजे तो जवळपास 4.5 किलोमीटरचा निगडी ते पीसीएमसी आणि स्वारगेट ते कात्रज हा 5.4 किलोमीटरचा मार्ग ते लवकरात लवकर त्याची मान्यता झाल्यानंतर त्याचे टेंडर निघेल आणि मग त्या कामाला खऱ्या अर्थानं वेग येईल. त्यामुळे कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर त्याला मान्यता देण्यासाठी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी म्हटलो जो काही पत्रव्यवहार असेल, जी काही प्रक्रिया असेल ती ताबडतोब वेगाने होण्यासाठी मी तो प्रयत्न नक्की करेन. पुढच्या ह्याच्यात अनेक मार्गांची भविष्यामध्ये त्यांनी जी काही यंत्रणा आहे की भविष्यातले जे काही प्लॅन्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी खूप विस्तृतप्रमाणे मांडले. त्याच्यात पुण्याच्या जसं दोन आता भुसारी म्हणजे कोथरूड डेपो ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली हाही नवीन जो काही प्रस्तावित मार्ग आता मेट्रोने केला विस्तारित, त्या संदर्भातही एकूण आढावा घेतला, त्याचंही काम आता सुरू आहे, त्याचाही लवकरात लवकर प्रस्ताव तो पीआयबीकडे सादर होईल आणि पीआयबीकडे सादर झाल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया होईल. अशा पद्धतीनं एकूण मेट्रोच्या कामाच्या विषयात सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन झालं. सविस्तर खूप विषय आहेत, त्यांनी वाटल्यास आपल्याकडे ती नोट आहे ती सुद्धा देईल. आणि खरं तर पीएमपीएमएल आणि मेट्रो हा विषय काही नवीन नाही, पण या दोन्हीच्या मग ते मोबाईल ॲप असेल किंवा कार्ड असेल याच्या माध्यमात दोन्हीचा प्रवास हा एका कार्डवरती किंवा मोबाईल ॲपवरती किंवा इंटिग्रेट करून पुणेकरांना एकाच तिकिटावरती एकाच कार्डवरती किंवा मोबाईल ॲपमध्ये कुठेही दोन्हीकडे प्रवास पुढच्या काळामध्ये करण्यासाठी म्हणून खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा ते आत्ता टेस्टिंगमध्ये आहे, ते पण लवकरात लवकर होईल. फिडर बसेस हा एक खूप महत्वाचा विषय आहे की मेट्रो आहे किंवा पीएमपीमध्ये फिडर बसेसच्या माध्यमातून मी मागाशी म्हणत तसं लास्ट माईल कनेक्टिव्हिटीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून फिडर बसेस मग त्या मेट्रोच्या माध्यमातून यावं किंवा पीएमपीएम म्हणून असेल, पुढच्या काळात जर मेट्रोचा विस्तार होणार आहे मेट्रोचे मार्ग वाढणार आहेत तर त्या मेट्रोपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसामान्यपणे करायला पोहोचण्यासाठी जर पार्किंगची अवेलेबिलिटी आपल्याकडे आज कमी दिसते जिथे पार्किंग शक्य तिथे पार्किंग होईल, पण जिथे पार्किंगची शक्यता नाही आहे तिथे या बसेसचा जास्तीत जास्त आपल्याला उपयोग कसा करता येईल म्हणून त्या लाईनवरती सुद्धा आज पीएमपीएमएलच्या बैठकीत सुद्धा चर्चा झाली, मेट्रोच्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाली. मेट्रोच्या संदर्भातले अनेक काही विषय हे केंद्र सरकारशी निगडीत आहेत, त्याचे काही मान्यतेचे विषय आहेत, त्याचे काही प्रस्ताव तिथे प्रलंबित आहेत, ते सुद्धा माननीय श्रवण हर्डीकरांच्या आणि आमच्या आजच्या बैठकीत तेही झालं की त्याचाही पुढच्या काळातला एक पाठपुरा आपण सगळे मिळून करूया. आणि म्हणून अशा पद्धतीने मेट्रोचा सुद्धा एक आढावा हा या सगळ्या ह्याच्यामध्ये आज घेण्यात आला. या सगळ्या ह्याच्यात अनेक मार्गाची नव्यानं जशी निर्मिती प्रस्तावित आहे तशी मी आज त्यांना असे म्हणालो की चांदणी चौक ते वनाज हे जरा होते पण चांदणी चौक ते हिंजवडी हा एक मार्ग नव्यानं आपण थोडासा विचार करायला हवा, कारण आपण पाहतो पुन्हा बेंगलोर हायवेला जी काय आज एकूण सगळी गर्दी आणि वाहतुकीचा खोळंबा हे सगळं पाहिलं तर नागरिकांची निश्चितपणे त्या भागात जर जाणारा संध्याकाळच्या काळा वेळेत खूप हाल होत आहेत
आणि म्हणून पुढच्या प्रस्तावित मार्गामध्ये हाही मार्ग तुम्ही त्याचा एक समावेश करावा अशी त्यांना विनंती आज मी केली आहे. हिंजवडी ते चांदणी चौक, जसं आता कोथरूड डेपो ते चांदणी चौक हा पुढचा प्रस्तावित मार्ग, तसं तो चांदणी चौक ते हिंजवडी हा एक मार्ग पुढच्या काळामध्ये प्रस्तावित जर झाला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे या रस्त्यावरची वाहतुकीचा प्रश्न हा सुटेल. खूप मार्ग आहेत त्याच्यामध्ये ते काम करतायत, त्याची यादी सुद्धा आपल्याला देत की त्याच्यामध्ये पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना काम कर. याच्यामध्ये मगाशी आपण म्हणलं जसं वनाचे चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या साधारणतः 11 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटरचा हा जो काही मार्ग आहे त्याचा डिकर राज्य शासनाच्या मान्यतेसाठी आत्ता आहे. तो राज्य शासनाची मान्यता झाल्यानंतर तो पीआयबीला येईल आणि पीआयबीच्या मार्फत तो पुढच्या कॅबिनेटच्या मान्यतेला येईल अशा पद्धतीचे त्याचाही प्रवास. आणि त्यामुळे राज्य सरकारची लवकर मान्यता आणि पुढच्या केंद्र सरकारच्या ज्या काही मान्यता आहेत त्या आपण त्वरित घेऊ यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन असं या ठिकाणी आज त्यांना आश्वस्त केलंय.